आणि त्याच्यानंतर तुम्हाला साक्षात्कार झाला की हा महाराष्ट्र विरोधी पक्ष आहे, मग तुम्ही जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात, काँग्रेसच्या डोक्यावर जाऊन बसलात. महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्र विरोध हे कशावर ठरतं? मग जर महाराष्ट्र विरोधी हा पक्ष होता तर मग 2014 तुम्ही लोकसभा त्यांच्याबरोबर लढलात, विधानसभा त्यांच्या विरोधात लढलात, मग विरोधात लढल्यानंतर परत 2014 सत्तेमध्ये त्यांच्याबरोबरच बसलात. इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शनला वेगळे वेगळे लढले ना शिवसेना आणि भाजप 2014, मग त्यांच्याबरोबर जाऊन बसलात, मग त्यांना तुम्ही 4 वर्ष शिव्या घातल्यात. 2019 अमित शहा जेव्हा तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही परत 2019 लोकसभेसाठी त्यांच्याबरोबर गेलात, 2019 विधानसभा त्यांच्याबरोबर लढवलीत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला साक्षात्कार झाला की हा महाराष्ट्र विरोधी पक्ष आहे, मग तुम्ही जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात, काँग्रेसच्या डोक्यावर जाऊन बसलात. मग तुमच्या मते जो पक्ष महाराष्ट्र विरोधी होता त्याच्याबरोबर तुमचे एवढे वर्ष संबंध का होते? आणि मग तुम्ही एवढ्या भूमिका का बदलल्या? त्यामुळे तुमचा स्वार्थ नसेल तर महाराष्ट्र तुमचा स्वार्थ नसेल तर तो महाराष्ट्र विरोधी पक्ष, नाहीतर मग तो महाराष्ट्र प्रेमी पक्ष झाला का? हेच संजय राऊत 2019 लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींना मतदान करा म्हणून बोंबलत फिरत होते की नाही? नाही म्हणालात तर ते व्हिडिओ दाखवू तुम्हाला. आमची भूमिका आम्ही काल स्पष्ट केलेली आहे. जी गोष्ट आम्हाला आवडणार नाही त्याच्यावर आम्ही 100% बोलू, जी चुकीची वाटेल भूमिका त्याच्यावर 100% आम्ही बोलू. आम्ही कोणाचे मिंदे नाही आहोत. पक्षाचे सरचिटणीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर पोस्ट लिहिलेली आहे आणि म्हणजे कीर्तिकुमार शिंदेनी जी लिहिलेली आहे पोस्ट, मला वाटतं त्यांच्या काही समज गैरसमज असतील, ते माझे वैयक्तिक मित्र सुद्धा आहेत, मी त्यांच्याशी बोलेन. स्वाभिमानाबद्दल संजय राऊतांनी टीका केलेली आहे, स्वाभिमानाबद्दल सुद्धा ते बोललेले नाही. एवढा जर तुमचा स्वाभिमान आहे ना तर जे 40 आमदार तुम्हाला सोडून गेलेत त्याच आमदाराने तुम्हाला राज्यसभा दिली ना, एवढा स्वाभिमान असेल तर राज्यसभेवर मारा लात आणि लढवून दाखवा लोकसभा. आहे का संजय राऊतांमध्ये तेवढा दम आणि हिंमत? किंवा उद्धव साहेबांच्या भाषेत जर ते खरे मर्द असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जे खरे मर्द 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 म्हणून जे त्यांनी पण विधान परिषदेचा राजीनामा द्यावा आणि दाखवावा आपण खरे मर्द आहोत म्हणून. दुसऱ्यांना मर्दपणाचं आव्हान करताना आपण आहोत की नाही आधी चेक करावं त्यांनी. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा टीका केलेली आहे, काही कालचं भाषण नाही. जितेंद्र आव्हाडांची लेवल पण नाही आहे साहेबांना समजून घ्यायची, त्यामुळे त्यांना कळणार पण नाही. पण एकूणच या सगळ्या निर्णयानंतर अनेक जो खालसा कॅडर आहे जो खऱ्या अर्थानं तुम्ही पण म्हणत होता की जर आम्हाला लोकसभा निवडणूक लढावी पण लागली तरी आम्ही सज्ज आहोत, अशा वेळी सगळ्यांना आता घेऊन चालणं हे काय डिफिकल्टी राहील किंवा काय राहील? नाही, सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिलेला महाराष्ट्र सैनिक त्याप्रमाणे काम करतो. गेल्या 6 महिन्यापासून लोकसभेत तुम्ही सगळेजण म्हणजे एक प्रकार तयारी करत होता, अहवाल सादर. असं लोकसभेची तयारी तीच आम्हाला विधानसभेला उपयोगी येणार आहे ना, ती काही वेगळी वेगळी तयारी नसते. पण त्या जे 22-23 जागी तुम्ही तयारी केली तिथले नेते काही नाराज होऊ शकत नाही या निर्णयामुळे? नाही, माझ्या मते जो सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही काम करू. कशा प्रकारे काम करायचं आहे, काय प्रचार करायचा आहे, काय त्याच्यामध्ये करायचं आहे ह्याचा सन्मान्य राजसाहेब या शनिवारी नेते आणि सरचिटणीसांची बैठक घेणार आहेत. त्या बैठकीमध्ये ते आम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू. निश्चित पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे, पण तुम्ही भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रचार करणार का, त्याच्या मेळाव्यात जाणार का? या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक येत्या शनिवारी सन्मान्य राजसाहेब घेतील आणि ते त्या ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक काम करतील. तुम्ही जी भूमिका घेतली त्यानंतर विरोधाकडून टीका होत आहे, संजय राऊत यांनी टीका केली आहे, जे महाराष्ट्राच्या हितासाठी जो पक्ष निर्माण केला होता तोच महाराष्ट्र विरोधी लोकांना पाठिंबा देत आहे. मला संजय राऊतांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की महाराष्ट्र हित आणि महाराष्ट्र विरोध हे कशावर ठरतं? मग जर महाराष्ट्र विरोधी हा पक्ष होता तर मग 2014 तुम्ही लोकसभा त्यांच्याबरोबर लढलात, विधानसभा त्यांच्या विरोधात लढलात, मग विरोधात लढल्यानंतर परत 2014 सत्तेमध्ये त्यांच्याबरोबरच बसलात, इलेक्शन झाल्यानंतर
इलेक्शनला वेगळे वेगळे लढले ना शिवसेना आणि भाजप 2014 ची, मग त्यांच्या बरोबर जाऊन बसलात, मग त्यांना तुम्ही 4 वर्ष शिव्या घातल्यात. 2019 ला अमित शहा जेव्हा तुमच्या घरी आले तेव्हा तुम्ही परत 2019 ला लोकसभेसाठी त्यांच्या बरोबर गेलात, 2019 ची विधानसभा त्यांच्या बरोबर लढवलीत, आणि त्याच्यानंतर तुम्हाला साक्षात्कार झाला की हा महाराष्ट्र विरोधी पक्ष आहे. मग तुम्ही जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात, काँग्रेसच्या डोक्यावर जाऊन बसलात. मग तुमचा तुमच्या मते जो पक्ष महाराष्ट्र विरोधी होता त्याच्याबरोबर तुमचे एवढे वर्ष संबंध का होते, आणि मग तुम्ही एवढ्या भूमिका का बदलल्या? त्यामुळे तुमचा स्वार्थ नसेल तर महाराष्ट्र तुमचा स्वार्थ नसेल तर महाराष्ट्र विरोधी पक्ष, नाहीतर मग तो महाराष्ट्र प्रेमी पक्ष झाला का? हेच संजय राऊत 2019 च्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींना मतदान करा म्हणून बोंबलत फिरत होते की नाही? नाही म्हणालात तर ते व्हिडिओ दाखवू तुम्हाला. आमची भूमिका आम्ही काल स्पष्ट केलेली आहे, जी गोष्ट आम्हाला आवडणार नाही त्याच्यावर आम्ही 100% बोलू, जी चुकीची वाटेल भूमिका त्याच्यावर 100% आम्ही बोलू, आम्ही कोणाचे मिंदे नाही आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.